सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचं व्यासपीठ महाराष्ट्र 24 न्यूज प्रतिबिंब समाज. बाळापूर तालुक्यातील ग्राम लोहारा येथील सरपंच यांनी ग्रामपंचायतीचे कर्मचारी हसीन रब्बानी यांचा ऑनलाईन पगार थांबवला असून पगार काढण्यासाठी 5% कमिशन सरपंच मागत असल्याची तक्रार जिल्हाधिकारी यांना दिली होती. त्याबाबत दिनांक 26 जुलै 2022 बाळापूरचे गट विकास अधिकारी मोरेसाहेब स विस्तार अधिकारी नाकडसाहेब पजईसाहेब यांनी लोहारा ग्रामपंचायत कार्यालयामध्ये कसून चौकशी केली. त्यामध्ये सरपंच यांचा लेखी जबाब नोंदवून घेतला, तसेच ग्रामपंचायतचे कर्मचारी यांचे सुद्धा लेखी जबाब नोंदवून घेतले. हे अहवाल वरिष्ठांना पाठवू असे गट विकास अधिकारी यांनी सांगितले. प्रवीण प्रल्हाद मोरे, ग्रामपंचायत सरपंच लोहारा. आज दिनांक 26/7/2022 रोजी ग्रामपंचायतचे कर्मचारी हसीन रब्बानी देशमुख, गणेश सूर्यवान वावरे आणि अजून एक कर्मचारी मुबसीर यांच्याविषयी चौकशी होती. त्या चौकशीमध्ये जे माझ्यावर लावलेले आरोप आहेत ते परिपूर्ण खोटे आहेत, बिनामुळाचे आहेत, त्यात काही तथ्य नाही आहे. मी जेव्हापासून ग्रामपंचायतच्या पदावर बसलो तेव्हापासून मी या कर्मचाऱ्यांना नियमावली लावली कामांची, त्या हिशोबानं ते काम करत नाही आणि ते काम करत नाही ते भ्रष्टाचार थांबवला. त्याच्यानंतर जे लोकांकडून पैसे उकळत ते थांबवले, यांना डेली कामावर यायचं मी वळण लावलं ते त्यांना खपत नाही, डेली काम करणं जमत नाही म्हणून ते काहीतरी खोडसरपणा म्हणून माझ्या विरोधात तक्रारी देतात की बा हड्ड्या उचलल्या लावते, आम्हाला पैशाची मागणी करते. हसीन रब्बानी हा माझ्या कारकिर्दीमध्ये फक्त 2 महिनेच काम केलं तर त्याच्यातून 5% मागणी करायचा विषयच नाही आहे माझा. त्याचा पगार मी जेव्हापासून कार्यरत आहे ग्रामपंचायत पदावर तेव्हापासून मी त्यांचा पगार कंटिन्यू रेग्युलर देत आहे. चौकशी अहवाल आल्यानंतर पुढचं काय होणार ते. सदर चौकशी प्रकरणी ग्रामपंचायतच्या पटांगणात काही इसमांनी किरकोळ वाद उत्पन्न केला होता, मात्र किरकोळ वादाचे प्रकरण वाढू नये याकरिता गावचे पोलीस पाटील शरद बकाल यांनी पोलीस स्टेशनशी संपर्क साधला. त्वरितच उरळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार आपल्या ताफ्यासह हजर झाले तेव्हा ठाणेदार यांच्या उपस्थितीत चौकशी शांततेत पार पडली. यावेळी ठाणेदार अनंतराव वळदकर साहेब, राजसाहेब बचे, गजानन ठोंबरे, हरिहर इंगळे, बैस ठाकूर, सुनील सपकाळ यांची उपस्थिती होती. प्रतिनिधी काझी मेहंदी हसन, महाराष्ट्र 24 न्यूज, बाळापूर, अकोला.